आणि महाराष्ट्रामध्ये सगळ्यांना एकत्र ठेवून आम्ही लोकांनी जी आघाडी स्थापना केली त्याच्यातले मान्यवर उद्धव ठाकरे, व्यासपीठावर असलेले काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, उद्धवजींच्या नेतृत्वाखालची शिवसेना आणि अन्य सगळे पक्ष, या पक्षांचे पदाधिकारी आणि उपस्थित सहकारी बंधू भगिनी, गेले काही दिवस उद्धवजी मी स्वतः आणि आमच्या आघाडीचे सहकारी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जाऊन आपली भूमिका मांडण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि जे काही संकट आज देशावर दिसतं आहे त्या संकटातून मुक्तता कशी करता येईल, होता येईल याचा विचार मांडण्याचा प्रयत्न करतो. आज या ठिकाणी आल्याच्या नंतर मला अनेक जुन्या गोष्टी आठवतात. सार्वजनिक जीवनामध्ये मी कामाची सुरुवात केल्याच्या नंतर तरुणांच्या चळवळीमध्ये सहभागी झालो, महाराष्ट्रावर फिरलो, पण अमरावती एक असं ठिकाण होतं की या ठिकाणी तरुणांची एक जबरदस्त शक्ती उभी झाली आणि आम्हाला सगळ्यांना काम करण्याच्यासाठी अमरावतीकरांनी प्रोत्साहन दिलं. आणि म्हणून अमरावतीचा अभिमान मला अंतकरणापासून आहे. पण आज या ठिकाणी मी आलो ते एक गोष्ट तुम्हाला सांगण्याच्यासाठी, मला अमरावतीकरांची माफी मागायची आहे की एक चूक माझ्याकडनं झाली. 5 वर्षाच्या पूर्वीची जी निवडणूक होती त्या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या उमेदवाराला मतदान करा म्हणून मी काही जाहीर सभा घेतल्या. लोकांनी माझा संदेश स्वीकारला, आम्ही ज्यांना पाठिंबा दिला त्यांना खासदार केलं आणि गेले 5 वर्षाचा त्यांचा अनुभव हा बघितल्याच्या नंतर माझ्या मनात अस्वस्थता होती की कधीतरी जावं आणि अमरावतीकरांना सांगावं की आमच्याकडून चूक झाली, ही चूक पुन्हा कधी होणार नाही आणि ती चूक आता दुरुस्त करायची आहे. आणि ती चूक दुरुस्त करण्याच्यासाठी ज्याचं सार्वजनिक जीवन आणि व्यक्तिगत जीवन हे अत्यंत स्वच्छ आणि शेवटच्या माणसाचा हिताचा विचार करणार अशा वरमचा वारकऱ्यांना मोठ्या वर्षांनीतून विजय करा हे सांगण्याच्यासाठी या ठिकाणी आले. आज देशाची हुक सत्ता मोदी साहेबांच्या हातामध्ये. गेले 10 वर्ष आपण बघतो आहोत, अनेक ठिकाणची त्यांची भाषणं ऐकलो, काय सांगतात ते हल्ली. मी विधानसभा, लोकसभा आणि राज्यसभेमध्ये गेली 56 वर्षे. आज हिंदुस्थानच्या पार्लमेंटमध्ये अशी कोणी व्यक्ती नाही की तो एके दिवसाचा ग्रास न घेता 56 वर्ष सतत निवडून घेतो. त्या 56 वर्षामध्ये अनेकांना जवळून फायदे लावून झाले. इंदिरा गांधींना फायदे, राजीव गांधी यांनी एकत्र संसदेमध्ये होतो त्यांचं कामकाज फायदे, नंतरच्या काळामध्ये नरसिंहरावांचं काम फायदे, त्यांचं मंत्रिमंडळाची काम केलं, मनमोहन सिंगांच्यावर काम केलं, अलीकडच्या जे जे प्रधानमंत्री झाले
जवाहरलाल नेहरूंच्या नंतरचे त्या सगळ्या प्रधानमंत्र्यांच्या कामाची पद्धत ही आम्ही लोकांनी पाहिली. देशाच्या कानाकोपऱ्यात जायचे, भाषणं करायचे आणि त्या भाषणातून नवा भारत कसा उभा करता येईल, या प्रकारचा लोकांचा आत्मविश्वास वाढेल अशा प्रकारचा संदेश या सगळ्या राज्यकर्त्यांनी दिला. आजचे प्रधानमंत्री कुठेही गेल्याच्या नंतर पहिल्यांदा जवाहरलाल नेहरूंच्या टीका कर, काँग्रेस पक्षावर टीका कर. या जवाहरलाल नेहरूंनी स्वातंत्र्याच्या पूर्वकाळामध्ये आमच्या आयुष्याची उमेदीची का जवळपास 10 ते 11 वर्ष इंग्रजांच्या तुरुंगामध्ये घालवली आणि स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर हा देश संसदीय लोकशाहीच्या पद्धतीने चालला पाहिजे यासाठी एक रचना उभी केली. त्या जवाहरलाल नेहरूंचं योगदान हा या देशाच्या इतिहासात कुणी पुसू शकत नाही आणि तेच आज मुख्य प्रधानमंत्री त्यांच्या टीकाटिप्पणी करतात, त्यांच्याबद्दलच्या चुकीच्या गोष्टी सांगतात. कुठेही गेले तर बघा, 10 वर्षात मी काय केलं हे सांगण्याच्याऐवजी आम्हा लोकांना विचारतात की तुम्ही गेल्या 10 वर्षात काय केलं. अरे 1424 तुम्ही आहात, तुमच्या हातात सत्ता आहे, त्या सत्तेचा वापर कसा केला आणि देशाचं चित्र बदलायला तुम्ही काय केले हे सांगण्याच्याऐवजी अन्य लोकांच्या टीकाटिप्पणी करायची, हे सूत्र ज्या व्यक्तीच्या मनात आहे त्याचा अर्थ स्वच्छ आहे की व्यापक दृष्टिकोन राज्यकर्त्याचा असला पाहिजे, त्या दृष्टिकोनाचा अभाव आजच्या नेतृत्वाच्यामध्ये आणि अशाच्या हातातून ही सत्ता काढून घेण्याचं काम हे करावं लागेल, त्याशिवाय दुसरा कुठला फायदा नाही. आज आम्ही सातत्यांनी सांगतो त्यांची कामाची फजल लागली त्याच्यानंतर मजुरांच्या हिताची जपणूक फाजलीमध्ये आम्ही बसतो, खासदार लोकांशी गप्पा गोष्टी करतो. फाजलीमध्ये एक सेंटर व्हावं आहे तुम्हाला माहीत असेल आणि ती जागा अशी आहे की राज्यसभा असो किंवा लोकसभा असो त्याचे सदस्य वेळ असला त्याच्या ठिकाणी एकत्र भेटतात, तो कुठल्याही पक्षाचा असतो, बोलतात, गप्पा मारतात, काही प्रश्न असतील ते मानतात. तिथं कधी पक्षी अंतर कुणी आणत नाही. पण आम्ही अलीकडेच पाहतो मोदी साहेब तिथं जातात म्हणजेच्या नंतर सत्ताधारी पक्षाचे खासदार खाली मान घालतात, त्यांना दिसू कोण आहे, विरोधकांशी आम्ही बोलतोय म्हणून एक प्रकारची दहशत त्यांच्यासुद्धा त्या ठिकाणी आहे आणि ही दहशत निर्माण करण्याचं काम स्वतःच्या पक्षाच्या सदस्यांचं त्यांच्या हातात पुन्हा सत्ता द्यायची का. काँग्रेस सत्ताधारी पक्षाचे खासदार हलूस कानात आम्हाला सांगत असतात की दर मंगळवारी तिथं पक्षाची बैठक असते भाजपच्या सर आणि त्या बैठकीमध्ये चर्चा नाही काय, लोकांना आपलं मत मांडताच नाही, मोदी साहेब बोलणार, ते विचार मांडणार, ते ऐकायचे सगळ्यांनी जायचं, दुसरा कुणालाही त्या ठिकाणी एक शब्द बोलण्याचा अधिकार नाही. याचा अर्थ आम्ही अलीकडच्या काळामध्ये रशियाच्या एका राज्यकर्त्याचं वर्णन वाचतो आणि तो राज्यकर्ता म्हणजे मी म्हणजे यांचा पूर्ण रशिया, रशियाचं प्रशासन, रशियाची शासन यंत्रणा आणि त्या व्यक्तीचं नाव पुतिन. आज या देशामध्ये मोदींच्या रूपानं नवीन पुतिन तयार होतोय का काय ही चिंता या देशाच्या जनतेला आहे आणि म्हणूनच सातत्याने अनेक लोक बोलतात की या देशाच्या संसदीय लोकशाही संकटात जाईल
असं तिचं दिसतंय. आणि ते निवांत असं नाही, हेडे नावाचे एक म्हणतील, केंद्र सरकारचे म्हणतील, बंगलोरचे, त्यांनी बंगलोरमध्ये भाषण केलं की हा देश ज्या पद्धतीनं मोदींना चालवायचा आहे ते जर चालवायचा अधिकार त्यांना द्यायचा असेल तर घटना बदलली पाहिजे, घटना बदलली पाहिजे. ज्योतिर्विद्या नावाचा खासदार राजस्थानमध्ये भाजपच्या जाहीरपणानं मागणी करतात की या देशाची घटना बदलायची आवश्यकता आहे आणि त्यासाठी मोदींना अधिकार द्या. उत्तर प्रदेशमध्ये लजुसेन नावाचा भाजपचा खासदार आहे, जाहीरपणानं सांगतात की मोदींचे हात बैठक करायचे असेल तर या घटनेत दुरुस्ती करण्याची गरज आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक फार मोठं योगदान या देशाच्यासाठी करून ठेवलं आणि ते म्हणजे संविधान. तुम्ही देशाच्या आजूबाजूची स्थिती बघा, पाकिस्तानमध्ये आपण पाहिलं की तिथे इकडे लष्करशाही होती, श्रीलंकेमध्ये लष्करशाही होती, बांगलादेशमध्ये लष्करशाही होती, नेपाळमध्ये हुकूमशाही होती, भारताच्या आजूबाजूला कधी कधी आपण ही हुकूमशाही पाहिलेली आहे आणि ती भारतात यायची नसेल तर हे संविधान मजबूत केलं पाहिजे. त्या संविधानावर कुणी हात ठेवत असेल, कुणी धक्का देत असेल, त्याच्यात बदलाव करण्याचा विचार करत असेल तर या देशाचं प्रचंड नुकसान होईल आणि ती स्थिती येऊन द्यायची नसेल तर संविधानाला आज या राजवंशीच्याकडून एक संकट येण्याची शक्यता आहे याची नोंद घेऊन आपण त्या प्रवृत्तीला खऱ्या सारखं बाजूला ठेवणं हे काम उद्याच्या निवडणूक करण्याचे आणि ते करण्याच्यासाठी एकत्र यायचं काम केलं. काही लोक मला विचारतात तुम्ही सगळे एकत्र, तुम्ही यापूर्वी एकमेकाच्या विरुद्ध लढलो, म्हणजे हो. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एका विचारधाराने अनेक वर्षापासून काम करतो. आम्हा सगळ्यांची विचारधारा ही गांधी नेहरूंची विचारधारा आहे आणि त्या विचारधारेने आम्ही काम करतो. लोक विचारतात शिवसेनेचं काय, शिवसेनेचं वैशिष्ट्य आहे की या देशावर कुठलीही समस्या निर्माण झाली तर या शिवसेनेच्या नेतृत्वाने पहिल्यांदा देशाचा विचार केला. मला आठवतं 1977 साली सगळ्या देशामध्ये सगळे राजकीय पक्ष काँग्रेस पक्षाची काठिपणी करत होते, इंदिरा गांधींच्या हल्ले करत होते. एकच नेत्याचा वेळ उभा राहिला आणि त्या नेत्याचं नाव बाळासाहेब ठाकरे. आणि बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं की हा देश पुढे न्यायचा असेल, या देशामध्ये प्रगती करायची असेल आणि या देशाच्या समस्या कमी करायच्या असतील ते इंदिरा गांधी या करू शकतात आणि म्हणून इंदिरा गांधींना जाहीरपणानं समर्थन देण्याचं काम त्या काळामध्ये बाळासाहेब ठाकरेंनी केलं. आज तीच अवस्था आहे आणि मला आनंद आहे की आम्हा दोघांच्या बरोबर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या बरोबर खांद्याला खांदा लावून आज उद्धवजी आणि त्यांचा सैनिक ठिकठिकाणी उभा राहिले. मी एक तो सांगतो उद्धवजी, आम्ही तुमचे कार्यकर्ते हल्ली जवळून बघतो, यापूर्वी तसे बघत नव्हतो, जाईल तिथं मी बघतो. आज मी पहिल्यांदा असं बघितलं की महाराष्ट्राचा कानाकोपऱ्यात कुठेही गेलं आणि प्रश्न महत्त्वाचा लोकांचा असेल तर धावून जाणार राज्याच्या सोडवणुकीसाठी तुमचा शिवसैनिक त्या ठिकाणी असतो. आणि त्यामुळे ही एक जबरदस्त लालासांचा विचार घेऊन तरुणांची संघटना तुम्ही उभी केली, ती सगळी संघटना आज देशावरचे संकट येऊन पाहतोय त्या संकटाच्या विरुद्ध लढण्याच्यासाठी एक जबरदस्त ताकद त्यांच्यामध्ये मिळेल आणि हे संकट येऊ शकणार नाही ही स्थिती तयार होईल याचा मला पूर्ण विश्वास आहे. आणि त्यासाठी तुम्हाला मी अंत्यकरणापासून धन्यवाद देऊ इच्छित. हा काही अधिक बोलायचा प्रसंग नाही. आपण इथून फुलं
या सगळ्या कामामध्ये सहभागी होतं. निवडणुका आल्यात आणि या निवडणुकीमधून राज्यामध्ये ठिकठिकाणी ही जी आघाडी आम्ही लोकांनी स्थापन केली, त्यांचे जे प्रतिनिधी आहेत, त्यांचे उमेदवार आहेत, त्यांना मोठ्या वर्षाने विजयी करायचे, त्यांना शक्ती द्यायची. आणि ही जबरदस्त शक्ती भारताच्या संसदेमध्ये पाठवू आणि कुणीही या देशाच्या घटनेला की जे दान बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला दिलं आणि त्यामुळेच गेले अनेक वर्ष हा देश एक संघ जाऊ शकला, ते घटनेचं समर्थन करणं, त्याचं रक्षण करणं हे काम आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत. आणि ते काम करण्याच्यासाठी एक उत्तम सामान्य कुटुंबाचा आणि अनेक वर्ष वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये अतिशय मोलाची कामगिरी केली, वरून वानखेडे यांना तुम्ही या ठिकाणी विजय करा, त्यांची खून तुम्हाला सगळ्यांना हात पाहिजे, त्याच्या पुढचं वचन द्यावा आणि या देशाच्या परिवर्तनाच्या प्रक्रियेमध्ये सहभागी व्हा ही विनंती करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.